आणि आता राज्यातल्या राजकीय घडामोडींमधली ही लढाई रस्त्यावरती येऊन ठेपलेली आहे. ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. टेंभी नाक्यावर आनंद दिघेंच्या आनंद आश्रम या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलं आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. जाऊयात, श्रीकांत शिंदे बोलतात थेट तिथे. आणि कशा प्रकारे या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि जेव्हा पायाखालची वाळू सरकते तेव्हा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बाहेर येत असतात. त्यांनी असं म्हटलं आहे की 40 जे आहेत ते बरेडे आम्ही त्या ठिकाणी पाठवलेले आहेत आणि कामाख्या मंदिरामध्ये जी आहे ती कारड्यांची बळी दिली जाते असा उल्लेख देखील केला आहे. हेच बोलतोय मी, हेच बोलतोय की महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. महाराष्ट्राची जनता हे सगळ्या प्रकारे चांगल्या प्रकारे बघते आणि कशा प्रकारे उत्तर जे आहे ते येणाऱ्या भविष्यामध्ये ती महाराष्ट्राची जनता देईल. जे 40 विधायक आहेत ते मेले आहेत, त्यांचा आत्मा मेलेला आहे, त्यांची फक्त बॉडी आहे. मला जास्त याच्यावरती बोलायचं नाही. आता त्यांच्या तोंडामधून जे काही पडतं त्याला प्रत्येक गोष्टीला मी उत्तरच दिलं पाहिजे आणि मला वाटतं कोणी इकडे जो उभा आहे कोणी इंटरेस्टेड नसेल. शिवसेनेचं आज कोर्टामध्ये आपली लढाई आहे आणि कोर्टातली लढाई जी आहे ही कोर्टातली लढाई आम्ही चांगल्या प्रकारे जिंकू आणि याच्यानंतर जे आहे हे सगळे जे आमदार त्या ठिकाणी ते सगळे आमदार ठरवणार आहेत काय करायचं. एकनाथ शिंदे यांचा गट कोणासोबत जाऊ शकतो? ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नंतरच्या गोष्टी आहेत. ते आमदार सगळे आहेत, आता ते एकत्र आहेत. आज ते एकत्र मिळून सगळं एक डिसिजन घेतील आणि पुढे काय होईल ते आपल्याला कळेल. हो का, मला पण आपल्याकडूनच कळलं. शुभेच्छा त्यांना. आणि एकनाथ शिंदेचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे आक्रमक पद्धतीने माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना आपण बघत होतो. आणि टेंभी नाक्यावरती एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ सगळ्यांनी जमून घोषणाबाजी केलेली आहे.